नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय मॅथमॅटिक पार्ट टू वरती. 11th स्टँडर्ड सायन्सचं मॅथमॅटिक पार्ट टू, त्याच्यातलं पहिलं जे चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर, यावर आपण चर्चा करत होतो. यावरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण चर्चा केली आणि आज सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, हा जो प्रश्न क्रमांक पहिला जो आहे सिम्प्लिफाय या ठिकाणी दिसतोय, हा आपण बघितलाय मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नसेल बघितली मागची व्हिडिओ तर मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून कालची व्हिडिओ तुम्ही मागची बघून घ्या. त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा हा प्रश्न बघितला, हा पण प्रश्न बघितला आहे आणि त्याचबरोबर हा पण प्रश्न बघितला, पहिला आणि दुसरा हे दोन्ही प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. आज आपण चर्चा करूयात या प्रश्नावरती, क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्या पुढचे प्रश्न. रोज आपण एक एक व्हिडिओ जे आहे ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असणार आहोत, आता 11th स्टँडर्डचे. ओके, आता आपण पुढे जाऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, जाऊयात आता पुढे. आपला पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आता आपण वळूयात. फक्त एकच नंबर मिनटं. ओके, यस, ठीक आहे. बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, फाइंड ए अँड बी. बरं, फाइंड ए अँड बी, ए आणि बीच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी काढायच्या. एकदम सिम्पल मुद्दा आहे मित्रांनो, जास्त काय अवघड याच्यामध्ये काहीच नाही. इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, एक लक्षात घ्या की एक कॉम्प्लेक्स नंबर, आपण काल कॉम्प्लेक्स नंबरवरती चर्चा केली. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असतो, एक इमॅजिनरी पार्ट आणि एक असतो रिअल पार्ट. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट, कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर जो आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये दोन पार्ट असतात, एक असतो रिअल पार्ट असतो आणि प्लस इमॅजिनरी पार्ट असतो. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, इथे दोन साईड आहेत याच्यामध्ये. बघा, इथं राईट हँड साईडला जर बघितलं तर तुम्ही काय केला, हा एक रिअल पार्ट आहे. राईट हँड साईडला बघा, इथं जर इक्वेशन जर बघितलं पूर्ण, ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 + 6i, याच्यामध्ये पलीकडच्या साईडला बघितलं तर 4 जो आहे तो रिअल पार्ट आहे, रिअल नंबर आहे, आणि 6i म्हणजे काय झाला, हा इमॅजिनरी पार्ट आहे. ओके, तर आता इकडचा रिअलला तिकडच्या रिअलशी जोडायचं, कम्पेअर करायचं. बघा, इथला 2a + b इज इक्वल टू हा 4 असणार आहे, कारण हे दोन्ही सुद्धा हा इकडं डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला हा रिअल आहे, राईट हँड साईडला हा रिअल आहे, हे दोघे जण आपण यांना इक्वल लिहू शकतो. आणि आयच्या जोडीचा हा जो इमॅजिनरी पार्ट आहे, यांना जो आहे ना तो आपण एकमेकांच्या समोर या ठिकाणी लिहू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. फक्त इथं लिहायचं, फक्त एक गोष्ट इथं आपल्याला लिहावी लागणार आहे, इक्वेटिंग. बघा, इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली, सेपरेटली. यामध्ये आपल्याला, हा इक्वेटिंग आपल्याला लिहायचं, इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट पार्ट सेपरेटली. ओके, सेपरेटली लिहायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार, वी गेट. त्यानंतर आपल्याला काय मिळेल बाबा, ए प्लस 2b इज इक्वल टू, बघा, ए प्लस 2b, आय नाही आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये पण आय नाही आहे, हे दोघं जण इक्वल आहे, इज इक्वल टू 4. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1 म्हणतो, ठीक आहे. आणि पुढे 2ai इज इक्वल टू 6i, फक्त लिहिताना 2a + 2a इज इक्वल टू 6 लिहू शकतो आपण, त्या आयला लिहायची गरज नाही. 2ai इज इक्वल टू 6i आहे ना, त्याच्यातला आय लिहायची गरज नाही, इमॅजिनरी पार्टमधला आय लिहायची आपल्याला काही गरज नाही आहे, इज इक्वल टू 6 लिहिलं. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढू इथं, इथं ए ची व्हॅल्यू आपल्याला सरळ मिळेल, ए आपल्या जाग्यावरती, 6 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय 2, ए इज इक्वल टू 2 × 3 = 6, म्हणून ए ची व्हॅल्यू मला मिळाली 3. ओके, ए ची व्हॅल्यू 3 मिळाली. आता बी ची व्हॅल्यू कशी काढणार, एकदम सिम्पल आहे. या बीच्या व्हॅल्यूला कशा, एच्या व्हॅल्यूला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 ठेवायचं. 1 ठेवलं की ऍटोमॅटिकली तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, बीची व्हॅल्यू मिळणार आहे. मग इथं लिहायचं प्लेस ए इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ठेवली की आपल्याला बीची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. काय बाबा, इक्वेशन 1, ए प्लस 2बी इज इक्वल टू 4 आहे, एची व्हॅल्यू 3 आहे, म्हणून 3 + 2b इज इक्वल टू 4 आहे, 2b आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 3 प्लस आहे, पलीकडे गेला -3 झाला. ओके, 2b इज इक्वल टू 4 - 3 1 आला. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे, b आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय, b इज इक्वल टू 1/2 आणि a इज इक्वल टू 3. अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आपण सोडू शकतो, एकदम सिंपल आहे मित्रांनो, अजिबात अवघड नाही. आपल्याला फक्त काय करायचं, इथे हे लिहिणं गरजेचं आहे की इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली, इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली हे लिहायचं आहे. आता बघा पुढचा एक क्वेश्चन बघू आपण.
आज आपण यातले सगळे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करू. आता इथे पण बघा, इथे सुद्धा आपल्याला रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा वेगवेगळा आहे. या ठिकाणी ए मायनस बी आपल्याला या ठिकाणी दिसतो. या सगळ्या पार्टला आपण या ठिकाणी काय करू, वेगवेगळं लिहून घेऊ. बघा इक्वेटिंग, बघा या दोघांचा पण बघा, इथं आय इकडं फाईव्ह आय, हा जो इमॅजिनरी पार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आयच्या जोडीला, हा पण आयच्या जोडीला, हा सेपरेट आहे वेगळा, आणि हा रिअल पार्ट, आणि हा रिअल पार्ट आहे ना रिअल नंबरचा, तो वेगळा आहे. ओके, आता इथं आपण लिहू इक्वेटिंग, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी. अक्षर बरोबर येणार नाही सध्या, पार्ट सेपरेटली आणि विगेट, आणि त्यानंतर आपल्याला काय मिळतं की बघा ए मायनस बी इज इक्वल टू ए मिळणार. आता इथं ॲक्च्युली ए आहे का काहीतरी मला थोडंसं वाटतं, हां ठीक आहे, ए मायनस बी इज इक्वल टू एच आहे, ठीक आहे, ए मायनस बी इज इक्वल टू ए. बघा ए मायनस बी इज इक्वल टू ए आहे. चला याला आता बघा, इथं आपण एक काम करू शकतो, ए मायनस बी इज इक्वल टू ए हा पार्ट दिला. आता इथं एक काम करू आपण, हा ए ए कॅन्सल होऊ शकतो. बघा ए ए कॅन्सल झाला म्हणजे मायनस बी इज इक्वल टू मला काय मिळेल, झिरो. कारण होतं कसं माहिती आहे का, बघा वाटलंच तर नीट बघा, मायनस बी इज इक्वल टू ए आपल्या जागेवर हा ए प्लस आहे, पलीकडे गेला मायनस ए झाला, मायनस बी इज इक्वल टू ए ए कॅन्सल झाला, झिरो झाला, म्हणजे बीची व्हॅल्यू मला काय मिळाली, इथं झिरो मिळालेली आहे. आता एची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करू, आपल्याकडे ए प्लस बी इज इक्वल टू फाईव्ह असतं, बरोबर, ए प्लस बी इज इक्वल टू काय असतं बाबा, फाईव्ह असते, ठीक आहे. आता बीची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू झिरो इज इक्वल टू फाईव्ह. मग बिकॉज इथं लिहा बाबा, बिकॉज आपल्याकडं या ठिकाणी तुम्ही लिहा, बिकॉज आपल्याकडं बी इज इक्वल टू झिरो आहे. मग आता ए इज इक्वल टू किती आला, ए प्लस झिरो ए, आणि ए इज इक्वल टू मला मिळालेला आहे फाईव्ह, एची व्हॅल्यू फाईव्ह, बीची व्हॅल्यू झिरो. म्हणजे अशा प्रकारे एकदम सोपं आहे मित्रांनो, इथं काय जास्त अवघड नाही, एकदम सोपं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, क्वेश्चन नंबर थर्ड यातला बघा, हा थर्ड नंबरचा क्वेश्चन. इथं काय बघा, हां आता इथं नीट जर का आपण ऑब्झर्वेशन केलं, इथं आता थोडंसं वेगळा विषय, इथे इमॅजिनरी पार्ट बघा, आता हा टू प्लस आय आहे, हा हा इमॅजिनरी पार्ट टोटली वेगळा नाही आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, इथं इमॅजिनरी आणि हे दोन्ही पार्ट वेगवेगळे नाही आहेत, इथं दोन्ही पार्ट आपल्याकडे एकत्रच आहे. मला प्रश्न नीट बघू द्या, ए प्लस बी इज इक्वल टू प्लस आय बरोबर आहे, इज इक्वल टू बी प्लस वन आणि टेन प्लस टू आय वगैरे, ठीक आहे. इकडे इमॅजिनरी पार्ट या बाजूला ब्रॅकेटमध्ये बाबा हा सेपरेट आहे, पण इथं मध्ये मल्टिप्लायचा आहे. मग आपण काय करू, याला मल्टिप्लाय करून घेऊ. इथं काय करू, इकडचा भाग आहे ना तो जरा व्यवस्थित करून घेऊ, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. कसं, पहिलं ए ने मल्टिप्लाय करा टू प्लस आयला, टू प्लस आयला, नंतर प्लस बी ने मल्टिप्लाय करा टू प्लस आयला, आणि पलीकडे जो भाऊया जो तसाच्या तसा बी प्लस वन प्लस त्याच्यानंतर असं 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 लिहा वाटलंस तर बी प्लस वन एका ब्रॅकेटमध्ये आणि प्लस टेन प्लस टू ए आणि बाबा आय आपला एका वेगळा, म्हणजे कारण हा इमॅजिनरी पार्ट वेगळा आणि आपला रिअल पार्ट जो आहे तो आपण वेगळा लिहिला. आता इथे बघा, ए इंटू टू टू ए झालं, ओके, प्लस ए इंटू आय ए आय झालं, प्लस बी इंटू टू आपल्याकडे या ठिकाणी प्लस टू इंटू बी आपल्याकडे टू बी झालं, प्लस बी इंटू आय आपल्याकडे बी आय झालं, इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये बी प्लस, बघा ब्रॅकेटमध्ये आपला बी प्लस वन आणि प्लस आपल्याकडं पलीकडं टेन प्लस टू ए आणि आपला इमॅजिनरी पार्ट आय जसाच्या तसा. आता या ठिकाणी काय करा तुम्ही, बघा इथं एक काम करा, या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्या. इथं आपल्याला काय करायचं आहे, इमॅजिनरी पार्ट वेगळा लिहू. बघा ए आय आणि बी आय हा इमॅजिनरी पार्ट आहे त्याला वेगळा लिहा, आणि हा जो रिअल पार्ट आहे त्याला वेगळा लिहा. ओके, या दोघांना आपण काय करू, वेगवेगळं लिहायचा एक प्रयत्न करू. बघा आता या ठिकाणी मी लिहिलं टू ए प्लस टू बी वेगळा लिहिला, आणि प्लस ए आय प्लस बी आय वेगळं लिहिलं, ओके, इज इक्वल टू बी प्लस आय, ओके, आणि प्लस पलीकडे आहे टेन प्लस टू ए आणि आपला आय. आता त्यानंतर आणखी एक गोष्ट बघा, टू ए प्लस टू बी वेगळं लिहिलं, या दोघांमधून आयला कॉमन काढा, ए प्लस बी लिहिलं बघा बरं का नीट, ए प्लस बी लिहिलं आणि आय कॉमन काढला, ओके, इज इक्वल टू बी प्लस वन आहे बरं का, चुकून मी आय लिहत गेलो मगाशी, बी प्लस वन आणि प्लस इकडं आहे टेन प्लस
टेन प्लस टू ए आणि मग आय. ठीक आहे, आता बघा, आता इमॅजिनरी पार्ट आणि हे दोन्ही पार्ट बघा, तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे दिसतील. बघा या ठिकाणी आता आपल्याकडं हे दोन्ही पार्ट ए प्लस बी आय आणि टेन प्लस टू ए आय, हा इमॅजिनरी पार्ट टोटली प्युअर वेगळा दिला दिसला. इथं आणि इथं बघा खूप फरक आहे. आणि त्यानंतर हा आपला जो रियल पार्ट आहे, इथं तुम्हाला दिसेल हा आणि हा, हा रियल पार्ट जो आहे तो दोन्हीसुद्धा आपल्याला काय मिळाला, दोन्हीसुद्धा पार्ट जे आहे ते वेगवेगळे मिळाले. मग आता इथं आपण लिहू इक्वेटिंग रियल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेटली. ओके, इक्वेटिंग इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी इमॅजिनरी पार्ट सेपरेटली. ओके, मग त्याच्यानंतर काय होईल बाबा, आपल्याकडे टू ए प्लस टू बी इज इक्वल टू बी प्लस वन, बरं का, टू ए प्लस टू बी. आता मी वाटलं असतं मी तर वेगळा मार्कर वेगळा कलर घेतो म्हणजे जरा व्यवस्थित आपल्याला समजेल. बघा, टू ए प्लस टू बी, टू ए प्लस टू बी इज इक्वल टू आपल्याकडे टू ए प्लस टू बी इज इक्वल टू बी प्लस वन, बी प्लस वन. आपण काय करू, बीला इथं वनला एका जागेवर ठेवू, बीला पलीकडं आणू, टू ए आपल्या जागेवर प्लस टू बी, बी प्लस इकडाला मायनस बी इज इक्वल टू वन. मग आपल्याकडे काय होईल, टू ए आपल्या जागेवर टू बी मधून एक बी गेला प्लस बी इज इक्वल टू वन, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर वन. ओके, आणि इथं बघा ए प्लस बी इज इक्वल टू टेन प्लस टू ए, ए प्लस बी इज इक्वल टू टेन प्लस टू ए, बरोबर, टेन प्लस टू ए आलं. आता या ठिकाणी आपण काय करू, हा जो ए बरं का, इथं लक्षात घ्या, ए आपल्या जागेवरती टू ए प्लस इकडाला मायनस टू ए घ्या, आपल्याला मायनस टू ए प्लस बी आपल्या जागेवरती इज इक्वल टू टेन आपल्या जागेवर जसाच्या तसा. आता ए मायनस टू ए मायनस ए झाले प्लस बी इज इक्वल टू टेन. आता सगळ्यांचे आपण काय करू, सगळ्यांचे साईन चेंज करू, मायनसचं प्लस ए प्लसचं मायनस बी इज इक्वल टू मायनस प्लस टेनचं मायनस टेन, इक्वेशन नंबर टू. आता वन आणि टू हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. या दोन इक्वेशनमध्ये जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. बघा या दोन इक्वेशनमध्ये जर का आपण नीट बघितलं तर इथं काय बाबा, मायनस बी आहे आणि इथं प्लस बी आहे, हे दोघेजण कॅन्सल होतील. केव्हा कॅन्सल होतील, ज्यावेळेस आपण इक्वेशन वन आणि इक्वेशन टूची ॲडिंग करू. मागच्या वर्षी आपण टेन्थ स्टँडर्डला या प्रकारचे इक्वेशन एक्झाम्पल बघितले, तिथे लिहायचं इक्वेशन नंबर वन प्लस इक्वेशन नंबर टू आपण करू. वन काय बाबा, टू ए प्लस बी, बघा वन काय बाबा, आपण वेगळाच मार्कर घेऊ, टू ए प्लस बी, बघा टू ए प्लस बी इज इक्वल टू वन. ओके, आणि प्लस इक्वेशन टू काय बाबा, ए मायनस बी इज इक्वल टू मायनस टेन, ॲडिशन करतोय, टू ए किती ए झाले, थ्री ए झाले, प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं, वन मायनस टेन मायनस नाईन झालं, आणि ए इज इक्वल टू किती, मायनस नाईन थ्री मल्टिप्लाय पलीकडे डिवायडेड बाय मायनस नाईन अपॉन जर थ्री केलं तर एची व्हॅल्यू थ्री, थ्रीचा नाईन म्हणून मायनस थ्री येते. आता ए जर का मला मायनस थ्री मिळाला तर बीची व्हॅल्यू कशी काढणार, ही मायनस थ्री व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन टू किंवा कशातही ठेवू, वन किंवा टूमध्ये ठेवू. आपण काय करू, इक्वेशन वनमध्ये ठेवू. चला इक्वेशन वन काय बाबा, आपल्याकडं टू ए प्लस बी इज इक्वल टू वन, टू ए प्लस बी इज इक्वल टू वन. याच्यामध्ये काय करू आपण, कोणाची व्हॅल्यू ठेवू, ए इज इक्वल टू मायनस थ्री. आता टू इंटू एची व्हॅल्यू मायनस थ्री आहे, प्लस बी इज इक्वल टू वन, टू थ्रीचा सिक्स मायनस आहे म्हणून मायनस सिक्स प्लस बी इज इक्वल टू वन, बी आपल्या जागेवर इज इक्वल टू वन आपल्या जागेवर मायनस सिक्स पलीकडे गेला प्लस सिक्स झालं, मग बी इज इक्वल टू वन प्लस सिक्स सेवन झालं, म्हणजे एची व्हॅल्यू मला मिळाली मायनस थ्री, बीची व्हॅल्यू मला मिळाली सेवन. तर अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण हा बघितलेला आहे. थोडासा त्रास होईल परंतु आपल्याला व्हिडिओ जे आहे ती नीट समजून घ्यावी लागेल. प्रत्येक व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक गणित आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. ओके, जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडं. बघा, तुम्हाला मध्ये मध्ये जर वाटत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही आपली जी काही ही व्हिडिओ आहे तिला पॉज करून तुम्ही हे जे काही तुम्हाला प्रश्न दिसतात बोर्डवरती त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. ठीक आहे, आता हा क्वेश्चन बघा, इथे ऑलरेडी आता सेपरेट आहे इमॅजिनरी आणि रिअल पार्ट. आता इथं तुम्ही जर नीट बघितलं तर इथं तुम्ही म्हणाल की सर इथं रिअल पार्टच दिसत नाही आम्हाला, इथं सगळे इमॅजिनरीच दिसतात, रिअल पार्टचा काही विषयच नाही. मग याला तुम्ही असं लिहू शकता बाबा, रिअल पार्ट तुम्हाला इथं दिसतच नाही, मगाशी कसं वेगवेगळा तरी दिसत होता, मल्टिप्लिकेशन करायला संधी होती, इथं काहीच नाही आहे. मग तुम्ही असं लिहा, झिरो प्लस ए बी आय इज इक्वल टू थ्री ए मायनस बी प्लस ट्वेल्व आय.
आता या ठिकाणी बघा, आता बघा आपण इमॅजिनरी आणि रिअल पार्ट वेगळा लिहू, आपण लिहिण्याचा एक प्रयत्न करू. बघा, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली. बघा, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली. ओके, आणि वी गेट, त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे बघा, बघा 3a+. आता बघा, नीट लक्षात घ्या, इमॅजिनरी आणि रिअल पार्ट इथं कुठले कुठले. इमॅजिनरी पार्ट बघा, हा या ठिकाणी मला दिसतोय, इकडं हा दिसतोय आणि इकडं आपल्या, सॉरी रिअल पार्ट बघा, हे दोन आहेत 0 आणि इकडं बघा 3a-b=0. ओके, आणि रिअल पार्ट बघा काय, ab=12. रिअल पार्ट आपण म्हणू ए बी, याला म्हणू इक्वेशन नंबर 1. किंवा अगोदर आपण काय करू, रिअल पार्ट वाटलं असतं लिहून घेऊ. रिअल पार्ट बघा, ए बी इज इक्वल टू 12 लिहिला रिअल पार्ट. ओके, आणि मग बीची व्हॅल्यू मला काय मिळेल, इथं बीची किंवा एची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी इथं काढू शकता. इथं बीची व्हॅल्यू काढा किंवा एची काढा, किंवा चला यालाच आपण या ठिकाणी असं लिहू, चला 3a-b=0 घ्या. ओके, मग आता एक काम करा, 3a-b या पलीकडे गेला प्लस बी, 3a=b, बीची व्हॅल्यू काय झाली तुमच्याकडं, 3a झाली, किंवा 3a व्हॅल्यू बी झाली इथं. आता दुसरा पार्ट काय बाबा, पहिला आपण या ठिकाणी रिअल पार्ट घेतला 3a-b=0. आता ab=, किती बाबा माझ्याकडे येते 12 येते, ab=12, पण बीची व्हॅल्यू काय 3a आहे. मग आपण काय करू, a(b)ची व्हॅल्यू किती बाबा 3a आहे, बीची व्हॅल्यू 3a लिहिली, = 12 लिहिली. आता 3a(a)² 3a² = किती आलं, 12 आलं, बरोबर ना. इथं काय केलं आपण, लक्षात घ्या, इथं काय केलं आपण, बीची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतली, 3a घेतलेली आहे, हे लिहून घ्या इथं वाटलंच तर. बरोबर, ab=12 आहे, त्याच्यामुळे बघा ab=12, a(b)ची व्हॅल्यू 3a=12, 3a(a)² = 12 झालं. आता 3a² = 12, मग a² ची व्हॅल्यू किती, a² आपल्या जागेवर = 12 आपल्या जागेवर, 3 मल्टिप्लाय पलीकडे गेले 3 डिवायडेड बाय, मग a² = 3 4 जा 12, मग a = किती, 4² √ ±2 झालं. ए ची व्हॅल्यू काय झाली बाबा, ±2. ओके, आता बी ची व्हॅल्यू काय बाबा, b=3a असतो. बी ची व्हॅल्यू काय असते बाबा, b=3a, 3 × a ची व्हॅल्यू काय बाबा, ±2, 3 × ±2, आता 3 × 2 = 6, बरोबर, म्हणजे ±6 आली, कोणाची व्हॅल्यू, बी ची, म्हणजे ए ची व्हॅल्यू तुमची +2 किंवा -2 येईल, आणि बी ची व्हॅल्यू +6 किंवा -6 येईल, या दोघांपैकी काहीतरी येणार. अशा प्रकारे आपण हा जो क्वेश्चन आहे तो आपण बघू शकतो. यानंतर आपण थोडा पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया, ठीक आहे. 4, याच्यात एकूण किती क्वेश्चन आहे जरा मी बघतो. याच्यामध्ये जवळपास एकूण आपल्याकडं अजून 2 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये, ठीक आहे. बघा, हा एक क्वेश्चन बघा पुढचा, हां हे बघा हा क्वेश्चन. आता इथं आपण काय करायचं, या क्वेश्चनमध्ये बघा, 1 + 1/(1+IB), इथं थोडंसं आपण उलटं करू, दोन्ही साईडला आपण काय करू, दोन्ही साईडचे जे काही आपले नंबर्स आहेत, दोन्ही साईडचे जे काही टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू, एक क्रिया करू आपण. बघा, याच्यामध्ये बघा, 1 जो आहे इथे काय करू, इथं खालचा नंबर वर घेऊ, वालचा खाली घेऊ, a+IB वर गेला आणि आपण 1 खाली आला तो लिहायची गरज नाही. आणि इथं पण आपण व्यस्त क्रिया म्हणतो मराठीत त्याला, इथं पण काय करू आपण उलटं करू, 3 - 2i, इथं खाली 1 असतो काय काय नाही, म्हणजे 1 गेला वरती तुमचा आणि 3 - 2i आपला खाली आला. हे कॅल्क्युलेशन आपण या प्रकारे इथं करूयात. ओके, आणि इथं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं बघा, इथे एक काम करायचं आता आपल्याला, तुमच्या लक्षात आलं असेल इथं बघा, 1/ व्यस्त क्रिया केली आपण, 1/a+IB अपोजिट केलं. ओके, 1+a+IB 1, आणि इथं काय केलं, 3 - 2i/1 होता, 1 गेला वर आणि 3 - 2i आला खाली. आता इथं 3 - 2i आहे ना, तर वर आणि खाली 3 + 2i ने काय करायचं, तुम्ही मल्टिप्लाय करायचं, काय करायचं, 3 + 2i, खाली मायनस आहे म्हणून आपण प्लसने मल्टिप्लाय केलं. खाली जर प्लस असता तर आपण कशाने मल्टिप्लाय केलं असतं, मायनसने मल्टिप्लाय केलं असतं, हे लक्षात असू द्या. आता बघा, इथं a+IB आपले बाबा जसेच्या तसे = इथं वरती 3 + 2i जसाच्या तसा आणि डिवायडेड बाय,
आता बघा 3 - 2 आहे, 3 + 2 आहे, आपल्याकडे फॉर्म्युला असतो ए प्लस बी ए मायनस बी, काय असतं बाबा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतं. ओके ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसंच इथं 3 चा स्क्वेअर 9 मायनस 2i चा स्क्वेअर, 2i च्या स्क्वेअरमधला 2 चा स्क्वेअर 4, i चा स्क्वेअर i स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 + 2i आपल्या जाग्यावर डिवाइडेड बाय 9 - 4 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, लक्षात घ्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पाठच करून ठेवा, लक्षात घ्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, मग इथं लिहिलं -1. ओके ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 + 2i अपॉन 9 - 4 -4 9 + 4 किती झाले, 13 झाले. ठीक आहे, आता हे पुढचं कॅल्क्युलेशन आपण करू या ठिकाणी. बघा ए प्लस आय बी आपल्या जाग्यावर इज इक्वल टू वरती 3 + 2i 3 + 2i आणि खाली काय आलं आपल्याकडं 9 + 4 13 आलं, 9 + 4 13. ठीक आहे, 13 डिवाइड इकडे आले मल्टीप्लाय, या 13 आपण या ठिकाणी इकडे घेऊ, किंवा असं लिहा ए प्लस आय बी इज इक्वल टू, याला आपण असं लिहू शकतो 3 upon 13 + 2 upon 13i 3 upon 13 + 2 upon 13i. आता याला आपण सेपरेटली लिहू, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली. आता याला जर आपण लिहिलं इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली लिहिलं, समजा इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली लिहिलं, तर त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, इथं सेपरेटली जर आपण लिहिलं तर आपल्याला बघा ए इज इक्वल टू 3 upon 13 बरं का, ए इज इक्वल टू काय मिळालं मला 3 upon 13 मिळेल. ओके आणि आयच्या जोडीला इथं बी ए आणि पलीकडं आयच्या जोडीला कोण आहे 2 upon 13 मिळतील. तर अशा प्रकारे आपल्याकडं 3 upon 13 आणि 2 upon 13 हे आपलं आन्सर मिळणार आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील. आता पुढचा प्रश्न बघा आपल्याकडं, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात, याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, बघा पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन यामधला मला वाटतंय शेवटचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर मग फोर्थ नंबरचा क्वेश्चन येतो. हा बघा थर्ड नंबरचा जो क्वेश्चन येतो याच्यात काय करायचं आपल्याला, बघा ए प्लस आय बी 1 + i इज इक्वल टू 2 + i. आता इथं विषय कसा आहे, इथं दोन ब्रॅकेट आहे मध्ये मल्टिप्लाय, इकडे काय आला इकडे काय आला, दोन ठिकाणी आपल्याकडे आय आलेला आहे. ओके आता याला आपण काय करणं गरजेचं आहे, इथं या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे आणि मग पुढे जाऊयात आपण. बघा मल्टिप्लाय करूयात, इथं काय करा, पहिलं ए ने मल्टिप्लाय करा 1 + i एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करत असताना, नंतर प्लस आय बी ने मल्टिप्लाय करा, आय बी ने मल्टिप्लाय करा 1 + i इज इक्वल टू 2 + i आपला जसाच्या तसा, ए इंटू ए ए प्लस ए इंटू आय ए आय प्लस आय बी इंटू 1 i b म्हणजेच बी आय आणि प्लस बी आय इंटू आय आयचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 + i. ओके आता आपल्याकडे बघा ए आपल्या जाग्यावर प्लस ए आय, बघा बरं का, ए प्लस ए आय प्लस बी आय प्लस बी इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 बरोबर, आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय लिहिली -1 लिहिली इज इक्वल टू 2 + i आपल्या जाग्यावर. आता बघा ए प्लस ए आय प्लस बी आय, ओके मायनस बी इंटू -1 - 1 इज इक्वल टू 2 बी इंटू -1 - b झालं इथं इज इक्वल टू 2 + i. ठीक आहे, आता हे आय आय वाले एका बाजूला लिहा, विदाउट आय वाले दुसऱ्या बाजूला लिहा, ए प्लस सॉरी ए आणि हा -b एका बाजूला लिहिला आणि प्लस हा बघा ए आय प्लस बी आय एका बाजूला इज इक्वल टू 2 + i. आता इथं होईल आपल्याकडं ए -b प्लस या दोघांमधून आय कॉमन येईल बरं का, ए प्लस बी बरं का, ए प्लस बी आणि आय काढला कॉमन इज इक्वल टू 2 + i. मग आता इथं लिहायचं इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट सेपरेटली आणि त्यानंतर मग आपण काय लिहू शकतो पुढचं इक्वेशन. बघा ए -b इज इक्वल टू किती 2, हा झाला आपला रियल पार्ट
ए मायनस बी इज इक्वल टू टू, याला इक्वेशन वन म्हणा. आणि दुसरीकडं ए प्लस बी इज इक्वल टू काय, आयच्या शेजारी काहीच नाही, काहीच नाही म्हणजे एक, एक असतो. ए प्लस बी इज इक्वल टू काहीच नाही म्हणजे वन, इक्वेशन नंबर टू. आता या दोन्ही इक्वेशनला सॉल्व करायचं आणि सॉल्व करून ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या. ज्या व्हॅल्यू ए आणि बीच्या येतील ते आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता व्हॅल्यू काढू बघा. इक्वेशन वन प्लस इक्वेशन टू करू. वन काय बाबा, ए मायनस बी इज इक्वल टू टू. आणि इक्वेशन टू काय बाबा, ए प्लस बी इज इक्वल टू वन. दोघांची ॲडिशन केली, ए ए टू ए प्लस इज इक्वल टू मायनस बी प्लस बी गेला, टू प्लस वन झाला थ्री झाला. एची व्हॅल्यू किती बाबा, थ्री आपल्या जागेवर टू मल्टिप्लाय इकडं आला, डिवायडेड बाय झाला. ओके, आता एची व्हॅल्यू थ्री अपॉन टू आली. बीची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी एची व्हॅल्यू थ्री अपॉन टू आहे, हिला आपण इक्वेशन वन किंवा टूमध्ये ठेवू बरं का. त्यासाठी तर लिहू प्लस ए इज इक्वल टू थ्री अपॉन टू इन इक्वेशन वन. ठीक आहे, इक्वेशन वन काय बाबा, इक्वेशन टूमध्ये ठेवू, टू जरा बरं वाटतं, इन इक्वेशन टू. ठीक आहे, इक्वेशन टू काय, ए प्लस बी इज इक्वल टू वन आहे. ठीक आहे, एची व्हॅल्यू थ्री अपॉन टू प्लस बी आपल्या जागेवर इज इक्वल टू वन आपल्या जागेवर. आता बी आपल्या जागेवर, वन आपल्या जागेवर, थ्री अपॉन टू प्लस हे पलीकडे गेले मायनस थ्री अपॉन टू, क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू वन जा टू मायनस थ्री अपॉन टू. ओके, आता या ठिकाणी थ्री मायनस टू किती, मायनस वन अपॉन टू. या ठिकाणी बीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, मायनस वन अपॉन टू, ही आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली. राईट आहे का, येस राईट आहे. तर अशा प्रकारे ए आणि बीच्या व्हॅल्यू बघू काढू शकतो आपण. आता तर आपण आज काय केलं, आजच्या या सेशनमध्ये क्वेश्चन नंबर थ्री बघितला आहे. मी आता हे रफ करतो आणि पुढचा बघा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर फोर जो आपल्याला दिसतोय, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ए मायनस बी आय स्टेट अँड स्टेट द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. म्हणजे याला काय करायचं आपल्याला, यामध्ये ए आणि बी, ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि त्या फॉर्ममध्ये आणल्यानंतर आपल्याकडं ए आणि बीच्या व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी आपल्याला काढायचं. या फॉर्ममध्ये आणून ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. ओके, तर हा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. उद्यासाठी ठेवू याला आपण. आजची जवळपास अर्ध्या तासाच्या आसपास ही व्हिडिओ झालेली आहे, अर्ध्या तासाच्या आसपास लेक्चर झालेलं आहे. तर नक्कीच आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.